देश आर एस एस एष्टर मटिगे भयोत्पादक संघटने अगर नानेन हेच्ची उदाहरण को माध्यम मित्र निम्गे गए नान बेलो उदाहरण को आर एस एस इलीवर्गू कूड़ा वो रिजिस्टर्ड संघटने अल रिजिस्टर्ड संघटने अलदे हादले अधिकृत बैंक अकौंटन कूड़ा देश कानून अवकाश आर एस एस ताखे आयुध पूजे सदर्भली शस्त्रास्त्र पूजे मंत उदाहरण देशद्यंत कहते स्वतः आर एस एस सरसंघ चालक मोहन भागवत बहुत मारणातिकवल आयुध पूजे बहिंग अद नूरार संख्य सामीरार संख्य गुन पिस्तूल तलवार इटको भर्जी इटको पूजे माता दृश्य नावेलू कहबलू अदे रीति दुर्गा वाहिनी अवंत वो हेसरिटो हेणुमकल कई सामीरार संख्य तलवार को मेरवण कूड़ा ना नोड़ी मत धर्म रक्षण अवंत हेसर शूद्र समुदाय युवक कई त्रिशूल को त्रिशूल दीक्षे अंत वु कोले कारण घटने ना नोड़ता नानु नेर अदान संघ परवर देश भयोत्पादक संघटने नेर आपंदे एन ऐन दाड़ीता पी एफ मेले आ विचार नोड़ सदर्भली रीतिया भयोत्पादना कृत्य नडसद उदाहरण कूड़ा नहीं तोरसलारी मत इलीवर्गू कूड़ा एन ऐन पी एफ मेले आरोप आव नूर नूर पर्सेंट आरोप पैकी इवर्गू कूड़ा तोत पर्सेंट आरोप निराधार अंतु कॉर्टली प्रूव आगे बिगड़े आगद केवल एर्मूर पर्सेंट प्रकरण शिक्षे आगे बट ऐन अलू कमन शिक्षय अवधि अपराध के तक शिक्षे अवधि युबिति अस्टू कूड़ा बेले जैल कड़े नंतर तम जीवन इन कूड़ा उ कांप्रमज़ ऐसी वर्गे बंद प्रकरण आगे सो हिंगि मत इन एडल नूरार उदाहरण सवि अत्याधुनिक शस्त्रास्त्र तरबे जम्मू मत्तु काश्मीर विश्व हिंदू परिषत् आयोजित सेन भारतीय सेने अधिकारी बंद आ तरबे नडसकोट उदाहरण कम कण्मे सवि महाराष्ट्र पुणे हत्र अज्ञात स्थल बॉम्ब स्फोट तरबेत बॉम्बन हेगे स्फोट अंत तरबेत इपत् युवक के कोटू अवंत उदाहरण कूड़ा देश आगे तनिखे मंत विचार मत तरबे कार्यक्रम तरबे हिमांशु अवंत वह युवक बॉम्ब स्फोट प्रकरण देश उदाहरण सिखे यशवंत सिंधे अवंत आर एस एस प्रमुख तान इतचे कॉर्ट के सलो अफिडविटल हेतर राजकीय कारण आर एस एस देशद्यंत बॉम्ब स्फोट नडसद कृत्य नाने नन के अदर महिति है अंत सो इू इंदू गए केरल मने ब्लास्ट आगते आ ब्लास्ट आद सदर्भली पोलिस अधिकारी तनिखे मा अब आर एस एस शस्त्रास्त्र कूड़ीट मन आगे आ घटनू कूड़ा ಒಬ್ಬ ಯುವಕ ಸಾವನ್ನಪ್ಪತ್ತಾನೆ ಚಿಂದಿ ಚಿಂದಿ ಆಗೋಗಿರುತ್ತೆ ಅವನ ದೇಹ ಹಾಗೆ 2006 ರಲ್ಲಿ ಮಾಲೆಗಾವ್ ಸ್ಫೋಟ 2006 ರಲ್ಲಿ ಜಾಮ್ ಮಸೀದ್ ಸ್ಫೋಟ 2007 ರಲ್ಲಿ ಹೈದರಾಬಾದ್ ಮೆಕ್ಕಾ ಮಸೀದಿ ಸ್ಫೋಟ 2007 ರಲ್ಲಿ ಅಜ್ಮೀರ್ ದರ್ಗಾ ಸ್ಫೋಟ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಭಯೋತ್ಪಾದನ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮತ್ತು ಅದರ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಬಾಗಿಲಿಗೆ ಹೋಗಲಾರದಂತಹ ಎನ್ಐಎ ಇಡಿಗಳು ಇವತ್ತು ಈ ಪಿಎಫ್ಐ ಇದೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಸಂಘಟನೆ ಅಲ್ಲ ಆದರೆ ಪಿಎಫ್ಐ ದೇಶದಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಸಂಘಟನೆ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಟಿವಿ ಇದು ಜಾತ್ಯತೀತತೆಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ